कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले द्वारा आज पत्रकारों से नागपुर स्थित निवास स्थान पर विविध मुद्दों पर संवाद साधा। इस दौरान पत्रकारों द्वारा एनसीपी के अध्यक्ष पद फैसले को लेकर सवाल पूछे जाने पर नाना पटोले बोले, प्रतिक्रिया देते हुए कहा कि हम एनसीपी की बैठक पर नजर बनाए हुए हैं। इसके साथ ही कर्नाटक मुद्दे पर भी पटोले द्वारा प्रतिक्रिया साझा की गई है। आइए डालते एक नजर, क्या कहना है नाना पटोले इनका। आम्ही लक्ष ठेवून आहोत, त्यांच्या पक्षाच्या अंतर्गतली बाब आहे, ते काय निर्णय घेतात त्याच्यावर त्यांचा निर्णय आहे। फक्त आम्ही या सगळ्या घटनेकडे लक्ष ठेवून आहोत। मी काल सांगितलं त्या विषयावरचा मूळ प्रश्न असा आहे की कुठल्याही धार्मिक ज्या संस्था असतील, ज्या संघटना असतील, त्या धार्मिक व्यवस्थेपुरतं असल्या पाहिजे, त्या धर्माच्या नावाने लुटणाऱ्या नसल्या पाहिजे, त्या कुठल्याही असो। आखरी आमच्या संविधानानेच आम्हाला प्रत्येक धर्मावर प्रेम करण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे, सर्व धर्म समभाव दिलेला आहे। पण मधल्या काळात काही आपण घटना पाहिल्यात की काही लोक धर्माच्या नावाने जनतेला लुटतात आहे, लुटपाट होत आहे। त्या ज्या कुठल्याही धर्माच्या या पद्धतीच्या संघटना असतील, अशा संघटना नसाव्यात एवढीच भूमिका प्रामाणिकपणे आहे। आणि राहिलं संस्था आणि देव याच्यातला फरकही अलीकडच्या आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याला कळत नसेल तर हा सगळ्या आपल्या देशाचा दुर्भाग्य आहे। आणि म्हणून आम्ही बजरंगबलीचे उपासक आहोत, बजरंगबलीच्या मंदिराची स्थापना आणि त्या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात बजरंगबलीच्या उपासकांची निर्मिती करणं हा आमचा उद्देश आहे। त्याच्यामुळे जी काही या देवाच्या नावाने लुटपाट करणारी व्यवस्था जिथं जिथं असेल, कुठल्याही धर्मात असेल, नुसतं एकाच धर्मात नाही, या सगळ्या व्यवस्थेमधला बदल होणं गरजेचं आहे, तेव्हाच धर्मावर लोकांची आस्था पुन्हा वाढेल, अशी भूमिका काँग्रेस पक्षाची। आता पुढचा आठवडा जो आहे हा राज्याच्या राजकीय घडामोडीसाठी महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे मी आता त्याच्यावर भाष्य करणं काही बरोबर नाही। त्यामुळे जे होत आहे ते पाहू। आमचं पहिला महत्त्वाचं लक्ष असं आहे, काँग्रेसचं आम्ही अनेकदा भूमिका स्पष्ट केलेली आहे की अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बर्बाद झालेला आहे, सरकारचं त्याच्याकडे लक्ष नाही, मोठ्या प्रमाणात आत्महत्या चाललेल्या आहेत, महागाईवर ब्रेक होत नाही, महागाई रोज झपाट्यानं वाढत चाललेली आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, हे सगळे प्रश्न।